पनवेल शहर परिसरात दोन चर्चमध्ये झालेले चोरीचे गुन्हे पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले असून या प्रकरणी दोन नेपाळी सराईत चोरट्यांना अटक करण्यात आला आहे. ओरियन मॉलच्या मागे असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च येथे झालेल्या चोरीमध्ये दानपेटी फोडून अंदाजे 50,000 रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. त्याचप्रमाणे लाईन आळी येथील सेंट फ्रान्सिस न्यू चर्चच्या पाठीमागील दरवाजा तोडून येथील कपाट असलेल्या दानपेटीमधून 5,000 रुपये चोरून नेण्यात आले होते. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अग्रधन बहादूर बिष्ट उर्फ पवन आणि धनबिरे राहुल वसुक्रमा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपासात हे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.